पण मोमोज बरोबर आपण जी टोमॅटो चटणी करणार आहोत किंवा खाणार आहोत ती करायची कशी ते आता आपण बघायचंय. हे आपण आता बनवतोय टोमॅटोची चटणी. एकदम शॉर्टकट प्रोसेस आहे. ओके, साहित्य मला सांगता येईल. आपण टोमॅटो ऑलरेडी ब्लांच करून मॅश करून ठेवलेले आहेत. ओके, कांदा, लसूण बारीक चिरला, हिरवी मिरची, तिखट तुम्ही वेरी करू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे ते तुमच्या मनावर आहे. अद्रक आहे बारीक चिरलेला, लाल तिखट, व्हिनेगर आणि मीठ. अच्छा, व्हिनेगरचा काय उपयोग आहे याच्यात? तिकडे लोक ही चटणी बनवून ठेवतात म्हणजे नेक्स्ट टाइम यूज करता येईल. तिथे सहसा काही वस्तू खराब होत नाही क्लायमेटमुळे, पण तरी पण एक प्रिझर्वेटिव्ह, व्हिनेगर एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. हे तुम्ही तेल सुद्धा थोडंसं घालू शकता वरून. असं ठीक आहे. साहित्य बघितलं आता जाऊया करू तिकडे. काय करायचं पहिलं? सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि मिक्सीमधून एक फिरून घ्यायचं आहे. बरं, किरेडी किरेडी आणि मग त्यात थोडंसं तेल घालायचं आहे वरून. स्टार्ट करूया. ह्याच्यात घेऊया की मिक्सरच्या? मॅडम ह्याला एकदम बारीक प्युरी करायची गरज नाहीये, थोडस असं जाडसरच ठेवलेलं प्रेफरेबल आहे. अद्रक तुम्ही थोडस कमी जास्त करू शकता तिखटपणासाठी. इव्हन लसूण, अद्रक आणि मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट बड प्रमाणे. हा, लाल तिखट कलर साठी तिखट नसावंच, तिखट पण काही नसावं. पुरे एक फक्त मिक्सरचा राऊंड त्याला पुरे आहे. आणि त्यानंतर आपण जे तेल घालायचं ते कंपल्सरी आहे का? नाही घातलं तरी चालतं. सर, टिकवायची असेल थोडे दिवस तर तुम्ही तेल आणि व्हिनेगर घालायचं. ओके, त्यातलं व्हिनेगर तर घातलं. व्हिनेगर घातलं हे टिकावं अशी माझी काही इच्छा नाही, कारण मी संपवून टाकणार आहे आता लगेचच. वेळ नाही घालवायचा, वाया जातं का म्हणे. ओके, आता हे मिक्सरमधून काढलं की आपलं झालेलं आहे. आता जे मोमो जे बनवलेले आहेत त्याच्यावर ते खायला मी मोकळा आहे. लिहून घ्या, आपल्याकडे वेळ आहे, पटकन लिहून घ्या. साहित्य आणि कृती. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्लांच केलेला टोमॅटोचा प्युरे, कांदा, लसूण, हिरवी मिरची, आलं, तिखट, व्हिनेगर आणि मीठ. कृती: एका बाउल मध्ये टोमॅटो प्युरे घेऊन त्यामध्ये बारीक केलेला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, तिखट, व्हिनेगर आणि मीठ घालून ब्लेंडरने चटणी एकजीव करून घ्यावी.